गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने होणारे बदल यामुळे आपल्या अवीट गोडीने साता समुद्रा पल्ल्याड एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या हापूसची चव अलीकडे आंबट झाली आहे चार पैसे मिळवून देणारा फळ म्हणून हापूसकडे पाहिले जाते मात्र हाच हापूस संकटात सापडल्याने त्याचा उत्पादनावर अधिक परिणाम होत आहे हवामान बदल ढगाळ वातावरण अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा उत्पादनात अधिक घट झाली आहे यंदा अवघे सोळा ते अठ्ठावीस टक्के उत्पादन असून मागील सहा वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी उत्पादन आहे कोकणातील सर्वच विभागातून एकाच वेळी हापूस दाखल झाल्याने मार्चमध्ये तीन ते चार पटीने आवक वाढली आहे अवकाळी पावसाने आंबे गळतीही झाली असल्याने मे महिन्यात कमी प्रमाणात हापूस दाखल झाला आहे रायगडमधील आंब्याची झाडे तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने जमीन दोस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे कारण वादळामुळे अनेक झाडेही कमजोर बनली आहेत पंधरा नंतर बाजारात हापूस आवक वाढेल मात्र मागील वर्षीच्या तुलनेत प्रमाण कमीच असेल त्यातही हवामान आणि पावसावर गणित अवलंबून आहे असे मत बागायतदार यांच्याकडून व्यक्त होत आहे